राकेशच्या वागण्या बोलण्याबद्दल म्हणजे त्यांच्या सवयी, त्यांचा स्वभाव अंदाज आला तुला काही? फुडी आहेत, म्हणजे खाण्यापिण्याची खूप आवड आहे, टापटीप राहतात आणि कामाच्या बाबतीत तर एकदम चोख. रेश्मा बेटा, तू मजेत आहेस ना? तो राकेश तुला वेळ देतो की नाही? देतात ना वेळ, देतात. बाहेर फिरायला जातो आम्ही, शॉपिंग ना जातो, बाहेर जेवायलाही जातो आम्ही, गप्पा, सगळं मस्त चाललंय. वा का ग, एकटीच आलीये? नाही म्हणजे मिस्टर कुठे तुझे? ते कामात अडकले. एवढे मेसेज? बोला जगत जननी, बोला. मला वाटलंच होतं तू जागा असणार आहेस. मला झोपेत नाहीये. फोटोज मिळाले मला, कसली क्यूट दिसते ना. दृष्ट काढली की नाही तिची? हो काढली ना, मीच काढली. गालाला तीट लावली तिच्या. डोंट वरी, प्लियाना इतकी इनोसेंट आहे ना, तिला टोमणं आणि नजर लागत नाही. आणि हो, ती इतकी क्यूट दिसतेय कारण की आम्ही मदत केली आहे तिला रेडी व्हायला. तरीच, अरे निऱ्या नीट बांधल्या नाही आहेत. मी असायला हवी होती, जास्त खास दिसली असती आहे ना. रेश्मा तू का नाहीयेस यार? तू आणि मीनल नसल्यामुळे ना या घरातलं पावित्र्य आणि धुमशान दोन्ही हरवल्यासारखं वाटत. मी खूप मिस करते रे माझ घराला. कैवल्य, घरी आल्यापासून ना एक जाणवलंय, माझ्या बरोबर जे काही घडलं ना ते मला सहन करायची किंवा फेस करायची ताकद तुम्ही मला दिली. कस सावरलं असत रे मी स्वतःला? तुम्ही अगदी नव्याने उभं केलं मला. तुम्ही सगळे ना माझी माणसं. हे रेश्मा ऐक ना, प्लीज सेंटी नको होऊ या. हे बघ, झालेल्या गोष्टींचा चुरा करायचा आणि पॉझिटिव्हिटीच्या चहा मध्ये घालून बुडवून खाऊन टाकायचं, मग समाधानाची डेकर येते. हे सगळं माझघरात राहूनच शिकलोय ना मी. एक सांगू का रेश्मा, हे जग कोणासाठी थांबत नाही आणि आपण सगळे मिळून एकमेकांची स्ट्रेंथ आहोत यार. तुझ्या या अश्रूंनी आपली स्ट्रेंथ थोडी पातळ होती असं वाटत नाही तुला काय? मग किती लिटर रडणार आज? मला वाटतंय 3 लिटर. चल पैसे लावूया का 200 रुपयाचे? काही बोलले मारे ना तुला. लवकर ये परत. तू येतोस का हा बाईक वरन? रात्रीची जादू, रात्रीची जादू. येतो माझ्या बाईकवर, येतो तुला न्यायला. टेक केअर. येते लवकर, काळजी घे. आय मिस यू, बाय.